Welcome student to the third unit of the calculus of several variable, and the name of the unit is Taylor's theorem and extreme values. This is again a very important chapter concerned with the exam point of view. So here we are going to learn Taylor's theorem and example based on Taylor's theorem, and then extreme values, how we can find out the extreme values of the function, what is saddle point, critical point, extremum, like this. Now let's start with the basic concepts. In last year in one variable calculus, we have proved that a function f of x can be expanded about any point of the domain of definition of a function in powers of x minus m. म्हणजे लास्ट इयर मध्ये आपण एक्सपान्शन मध्ये बघितलं होतं की कोणत्याही फंक्शनला आपण x मायनस ए च्या पॉवर मध्ये काय करू शकतो, एक्सपांड करू शकतो, अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इन दी चॅप्टर सिमिलर मॅनर, म्हणजे सेम वेने, आता मल्टी व्हेरिएबल म्हणजे ऍटलिस्ट टू व्हेरिएबल मध्ये आपण सेम आपण टेलर्स थेरमचा यूज करणार आहोत. ओके, इन दी चॅप्टर ए सिमिलर थेरम कॅन बी प्रूव फॉर फंक्शन्स ऑफ टू व्हेरिएबल्स विच इज नोन ऍज टेलर्स थेरम फॉर ए फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स. ए पर्टिक्युलर केस ऑफ टेलर्स थेरम अबाउट ए ओरिजिन इन टू व्हेरिएबल्स इज नोन ऍज मॅक्लॅरन थेरम. माहिती की टेलर्स थेरम मध्ये जर टी ची व्हॅल्यू झिरो पुट केली किंवा ओरिजिन म्हणजे जे ए आणि बी जे पॉइंट भोवती आपण टेलर्स थेरम व्हेरीफाय करतो ते पॉइंटची व्हॅल्यू जर झिरो घेतली तर ते तो फॉर्म्युला जो टेलर्स थेरमचा फॉर्म्युला आहे तो कशात कन्वर्ट होतो, इट इज कन्वर्टेड टू मॅक्लॅरन्स थेरम. देन वी स्टडी एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय अँड डिस्कस डिफरंट केसेस. डिफरंट केसेस म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू फंक्शन केव्हा अटेंड करेल, मिनिमम व्हॅल्यू केव्हा अटेंड करेल, ते आपल्याला डिफरंट केसेस बघायचे आहे. सो लेट स्टार्ट विथ दी टेलर्स थेरम फॉर दी फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस व्हॉट इज गिवन इन स्टेटमेंट. सो स्टेटमेंट इज इफ एफ ऑफ एक्स वाय पजेसेस, नंबर वन कंडिशन इज कंटिन्युअस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ nth ऑर्डर इन दी नेबरहूड ऑफ दी पॉइंट. बघा, हिअर एफ ऑफ एक्स वाय इज अवर गिवन फंक्शन अँड व्हॉट इज कंडिशन नंबर वन. कंडिशन नंबर वन इज इट पजेसेस nth ऑर्डर कंटिन्युअस पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ह्या फंक्शन कडे काय असणार आहेत, nth ऑर्डरचे कंटिन्युअस पार्शियल डेरिव्हेटिव्ह असणार आहे. कुठे? इन दी नेबरहूड ऑफ दी पॉइंट ए बी, म्हणजे एबीच्या नेबरहूड मध्ये काय असणार आहे, कंटिन्युअस पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ते काय करणार आहे, पजेस करणार आहे. सेकंड कंडिशन इज नेबरिंग पॉइंट ऑफ ए बी, म्हणजे आपल्याकडे जर समजा हा एक रिजन आहे आर, ओके, हा ए बी आहे, तर त्याच्या एबीच्या नेबरिंग पॉइंट कसे डिनोट करता येतील. इथला पॉइंट कसं, ए प्लस एच मध्ये समथिंग इन्क्रीमेंट करावं लागेल, बी प्लस के, लाईक दिस. दिस इज द नेबरिंग पॉइंट ऑफ ए बी. नेबरिंग पॉइंट ए प्लस एच कॉमा बी प्लस के बी एनी पॉइंट इन दी नेबरहूड ऑफ ए बी, म्हणजे हा कोणताही पॉइंट असणार आहे ए बीच्या नेबरहूड मधला. देन देर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह रिअल नंबर थिटा विच इज लाईज स्ट्रिक्टली लाईज बिटवीन 0 to 1. म्हणजे अशा वेळी आपल्याला काय भेटणार आहे, सेकंड कंडिशन काय सांगते आपल्याला, ए प्लस एच कॉमा बी प्लस के बी एनी नेबरिंग पॉइंट इन ए बी. देन देर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह रिअल नंबर थिटा सच दॅट थिटा लाईज बिटवीन 0 to
वन सच दैट मत तो कोणती कंडीशन सैटिस्फाई करेल एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के म्हणजे जे नेबरिंग पॉइंट असणार आहे त्या पॉइंट भोवती फंक्शनल व्हॅल्यू इज इक्वल्स टू काय असणार आहे एफ ऑफ ए बी प्लस एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय एफ ऑफ ए बी प्लस वन अपॉन टू फॅक्टोरियल एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय स्क्वेअर एफ ऑफ ए बी सेम बघा लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो तुम्हाला एफ ऑफ ए प्लस नेबरिंग पॉइंट कोणता ए बी चा एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के ऍक्च्युअल पॉइंट कोणता एफ ऑफ ए बी प्लस इथे काय लक्षात ठेवायचं एच इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा वाय म्हणजे एफ काय घेतोय आपण कॉमन घेतोय नंतर तोच मध्ये येणार आहे सिमिलरली इथे काय घ्यायचं स्क्वेअर घ्यायचं आणि इथे वन अपॉन टू फॅक्टोरियल क्यूब घ्यायचा वन अपॉन थ्री फॅक्टोरियल ओके लाईक दिस सो अगेन आय एम गोइंग टू रीड दिस स्टेटमेंट एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी प्लस एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय एफ ऑफ ए बी प्लस वन अपॉन टू फॅक्टोरियल एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय स्क्वेअर इंटू एफ ऑफ ए बी प्लस वन अपॉन थ्री फॅक्टोरियल एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट क्यूब एफ ऑफ ए बी प्लस डॅश 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 प्लस अँड दी सेकंड लास्ट स्टेप इज वन अपॉन हिअर इन लास्ट स्टेप वन अपॉन एन फॅक्टोरियल सो इन दी सेकंड लास्ट स्टेप यू विल गेट वन अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल इंटू एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट रेस टू एन मायनस वन इंटू एफ ऑफ ए बी लास्ट स्टेप फक्त थोडीशी डिफरंट असणार आहे ती कशी प्लस वन अपॉन एन फॅक्टोरियल एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट रेस टू एन इन टू सॉरी एफ ऑफ ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा के इथे काय असणार आहे इन्स्टेड ऑफ एफ ऑफ ए बी वी गेट हिअर एफ ऑफ ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा के दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो व्हॉट इज गिव्हन एफ ऑफ एक्स वाय इज ए अवर फंक्शन हुज एन ऑर्डर पार्शल डेरिव्हेटिव्ह इज कंटिन्युअस अँड इन नेबरिंग पॉइंट इन नेबरिंग पॉइंट ए प्लस एच कॉमा बी प्लस के विच इज ए नेबर विच इज एनी पॉइंट इन द नेबरहुड ऑफ ए बी देन देर एक्झिस्ट पॉझिटिव्ह रियल नंबर थीटा विच इज स्ट्रिक्टली लाईज बिटवीन झिरो टू वन सच दॅट व्हॉट नेबरिंग पॉइंटला फंक्शन व्हॅल्यू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी देन वी नो दॅट एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय एफ ऑफ ए बी इथे वन अपॉन टू फॅक्टोरियल इथे स्क्वेअर वन अपॉन थ्री फॅक्टोरियल इथे क्यूब इथे एन मायनस वन फॅक्टोरियल इथे एन रेस टू एन मायनस वन अँड इन द लास्ट स्टेप जस्ट हिअर इन्स्टेड ऑफ एन मायनस वन फॅक्टोरियल नेक्स्ट स्टेप इज वन अपॉन एन फॅक्टोरियल एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट रेस टू एन हिअर एफ ऑफ ए प्लस वी गेट हिअर एफ ऑफ ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा के वेअर थीटा लाईज बिटवीन व्हॉट थीटा लाईज बिटवीन 0 टू 1 आणि आपल्याला माहितीच आहे की एच आणि के काय ए आणि बी मधली इन्क्रिमेंट असणार आहेत म्हणजे नेबरिंग पॉइंट कन्सिडर करण्यासाठी केलेली इन्क्रिमेंट देन लेट स्टार्ट विथ दी प्रूफ इथे आपल्याला एका थेरमचा यूज होणार आहे ओके मॅक्लॅरन सेरीज फॉर द एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स विच वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन द लास्ट इयर सो व्हॉट इज एक्सपान्शन ऑफ द मॅक्लॅरन सेरीज फॉर एफ ऑफ एक्स सो दिस इज नथिंग बट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ झिरो प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ झिरो प्लस एक्स स्क्वेअर हिअर लाईक दिस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ झिरो प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ झिरो प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ झिरो प्लस डॅश 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 प्लस एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल इंटू एफ रेस टू एन मायनस वन ऍट झिरो प्लस लास्ट स्टेप इज एक्स रेस टू एन अपॉन एन फॅक्टोरियल इंटू एफ रेस टू एन थीटा एक्स हे काय आपलं मॅक्लॅरन सेरीजचं एक्सपान्शन वेअर थीटा लाईज बिटवीन झिरो टू वन स्ट्रिक्टली ओके हे स्टेटमेंट लास्ट इयरला आपण व्हेरीफाय केलेलं आहे याचा प्रूफ पण बघितलेला आहे
सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जीरो प्लस एक्स इंटू एफ डैश ऑफ जीरो. इथे काय एक्स असणार आहे ते एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल. इथे वन डॅश इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह, इथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह. लाईकवाइज इथे एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह, इथे काय असणार आहे एन्थ डेरिव्हेटिव्ह. इथे काय एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन, तर इथे एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह. इथे एक्स रेस टू एन, तर इथे एन्थ डेरिव्हेटिव्ह. आणि इथे लास्टला काय असणार आहे फक्त चेंजेस, इन्स्टेड ऑफ झिरो वी गेट हिअर थिटा एक्स. सो दिस इज अवर मॅक्लॅरन सेरीज फॉर द एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स. सो लेट स्टार्ट विथ द प्रूफ. सो इन प्रूफ जस्ट कन्सिडर एक्स इज इक्वल्स टू एच टी ए प्लस एच टी. ओके, एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच टी कॉमा वाय इज इक्वल्स टू बी प्लस के टी, वेर टी लाईज बिटवीन झिरो टू वन. आपण दोन पॉईंट अज्युम केलेले आहेत, एक्स इज इक्वल्स टू एच टी कॉमा वाय इज इक्वल्स टू बी प्लस के टी, वेर टी लाईज बिटवीन झिरो टू वन. म्हणजे टी ची व्हॅल्यू इथे व्हॅरी होईल, तसे तसे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय होणार आहेत आपल्या व्हॅरी होणार आहेत. देन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू काय ए प्लस एच टी कॉमा वाय ची व्हॅल्यू काय बी प्लस के टी इज इक्वल्स टू वी कन्सिडर इट एज न्यू फंक्शन ऑफ फाय ऑफ टी. सिन्स एफ ऑफ एक्स वाय पजेसेस कंटिन्युअस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑर्डर एन, एज वी नो दॅट दी फंक्शन एफ ऑफ एक्स पजेसेस कंटिन्युअस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑर्डर एन, सो वी कॅन से दॅट दिस इज कंटिन्युअस. सो this is continuous, so this is continuous from this a new function will also a continuous function in the neighborhood of the point AB, hence phi of t is a continuous in closed 0 to 1 and possesses nth order derivative with respect to t. As phi of t is a function of t, so it is a continuous partial it possesses continuous partial derivatives of विथ रिस्पेक्ट टू टी. आणि कंटिन्युअस कुठे असणार आहे झिरो टू वन, एज टी लाईज फ्रॉम झिरो टू वन, सो इट विल बी कंटिन्युअस इन दिस रिजन बाय मॅक्लॅरन थेरम. फक्त इथे काय इन्स्टेड ऑफ एफ ऑफ एक्स वी गेट हिअर जस्ट फाय ऑफ टी. सो फाय ऑफ टी इज इक्वल्स टू लुक एट केअरफुली, फाय ऑफ टी इज इक्वल्स टू फाय ऑफ झिरो प्लस टी इंटू फाय डॅश ऑफ झिरो प्लस from this t, t square upon 2 factorial pi double dash of 0 plus dash 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 plus t raise to n minus 1 upon n minus 1 factorial into pi raise to n minus 1 at 0. In the last step we get t raise to n upon n factorial into pi raise to n at t theta, where theta lies between 0 to 1. Same Maclaurin theorem cha totally use kelela hai. Ithe f of x hota tari ithe kay apla phi of t. So पुट टी इज इक्वल्स टू वन, इथे काय केलं आपण टी इज इक्वल्स टू वन पुट केलेले, काय येईल मग काय काय चेंजेस होतील. सो इन्स्टेड ऑफ फाय ऑफ टी वी गेट फाय ऑफ वन इज इक्वल्स टू फाय ऑफ झिरो प्लस फाय डॅश, येट व्हॅल्यू ऑफ टी इज वन, सो जस्ट वी गेट वन इंटू फाय डॅश ऑफ झिरो. सो फाय डॅश ऑफ झिरो प्लस वन अपॉन टू फॅक्टोरियल फाय डबल डॅश ऑफ झिरो प्लस डॅश 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 प्लस येर टी रेस टू वन मायनस एन मायनस वन इज नॉट going to affect on our quantity, so 1 raised to n minus 1 is 1 upon n minus 1 factorial into pi raised to n minus 1 at 0 plus 1 upon here t raised to n is 1 raised to n, so 1 raised to n is 1, 1 upon n factorial into pi raised to n, here t theta, so we get what, here we get just theta as value of t is 1, so we get here phi raised to n theta. Give it as equation number 1. Now याचा यूज करणार आहेत बघा आपल्याला काय काय लागणार आहे. मग फाय डॅश ऑफ झिरो लागेल, फाय ऑफ झिरो लागेल, फाय डॅश ऑफ झिरो लागेल, फाय डबल डॅश ऑफ झिरो लागेल. आपण याच्यावर काय करणार आहे की फाय ऑफ वन ची व्हॅल्यू झिरो सॉरी कॅल्क्युलेट करणार आहोत, देन वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट फाय ऑफ झिरो, देन
phi dash of 0, phi double dash of 0. So what is here? What is phi of t? Phi of t is equals to f of a plus ht comma b plus kt, and where x is equals to a plus ht comma y is equals to b plus kt. So phi dash of t is equals to nothing but partial derivative of this. So we get df upon dt. But we know that f is a function of x and y, because phi of t is equals to f of xy is equals to f of a plus ht comma b plus kt. So f is a function of x and y, and x and y is a function of t. So we will use here chain rule first. What is chain rule first? Df upon dt is equals to df upon dy t plus dy upon dy t. इथे काय असणार आहे डॅब आय एक्स डी एक्स डॅब वाय डी वाय. ओके, सो दिस इज अवर चेन रूल फर्स्ट. सो डीएफ बाय डी टी इज इक्वल्स टू डॅब आय अपॉन डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी प्लस डॅब आय अपॉन डॅब वाय इंटू डी वाय बाय डी टी. सो डॅब आय अपॉन डॅब एक्स एज इट इज. व्हॉट इज डी एक्स बाय डी टी? Here x is equals to what? A plus ht. So dx by dt is, a is constant, so its derivative is 0. H into t, what is h derivative of ht with respect to t? So we get just here h. So dx by dt is h. Then dy by dt, similarly y is equals to what? B plus kt. So its derivative with respect to t we get here just k. So dy by dt we get here k, and dy upon dy as it is. So take f outside the bracket, we can take it. Okay, so h into dy by dy x plus k into dy by dy into f. Now phi double dash of t. So what is phi double dash of t? जी लास्ट स्टेप आली त्याचा पुन्हा आता काय भेटलेला होता आपल्याला फाय डॅश ऑफ टी. लक्षात येते ना आपण काय करतोय? हा या सगळ्या व्हॅल्यू काय करतोय? आपण कॅल्क्युलेट करतोय. नंतर टीची व्हॅल्यू आपण झिरो टाकणारच आहोत. ओके, सो आता फाय डॅश ऑफ टी कॅल्क्युलेट केलेला आहे, तो हा आलेला आहे. नंतर फाय डबल डॅश ऑफ टी म्हणजे याचा पुन्हा काय घ्यायचा? डी बाय डीटी. सो याचा डी बाय डी टी घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला चेन रूल कोणता यूज करावा लागणार आहे? फर्स्ट चेन रूल आपल्याला काय करावा लागणार आहे? यूज करावा लागणार आहे. सो आफ्टर युझिंग चेन रूल फर्स्ट वी गेट एच इंटू डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर इंटू एच प्लस डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इंटू के प्लस के टाइम्स डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स इंटू एच प्लस डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इंटू के. ब्रॅकेट कम्प्लीट. सो h into h we get h square dabba square f upon dabba x square plus h into k, so we get hk dabba square f upon dabba x dabba y. Here again h into k, hk dabba square f dabba y dabba x, but here we know that this function is continuous. Continuous म्हणजे त्यांचे nth order partial derivatives काय होते? Continuous होते. In this case dabba f upon dabba x dabba y इज इक्वल्स टू डॅबा एफ अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स. हे काय असणार आहे? मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम असणार. सो दिस इज एच इन टू के, दिस इज एच इन टू के, सो वी गेट टू टाइम्स एच के डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय. अगेन के इन टू के, वी गेट के स्क्वेअर डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. सो दिस इज वी गेट हिअर. ओके, सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ दिस. सो एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर एफ. जर याचं एक्सपान्शन घेतलं तर आपल्याला ही स्टेप होणार. ओके, इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलाय. ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, सो इथे तो फॉर्म्युला काय केलेला आपण यूज केलेला आहे.
नाउ सिमिलरली फाय डॅश ऑफ बघा मग फाय डॅश ऑफ टी काय भेटलेला आपल्याला फाय डॅश ऑफ टी काय भेटला तर एच इंटू डॅबा वाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा वाय डॅबा वाय ऍट एफ इथे काय भेटलंय फाय डबल डॅश ऑफ टी एच इंटू डॅबा वाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा वाय डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह होता तर इथे स्क्वेअर भेटला सो एन्थ डेरिव्हेटिव्ह असेल तर इथे काय भेटणार आहे एन भेटणार ओके सो नाव आता बघा काय काय लागणार आहे आपल्याला फाय ऑफ वन लागेल ना फाय ऑफ वन आपण काय करणार आहोत कॅल्क्युलेट करणार देन वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट फाय ऑफ झिरो फाय डॅश ऑफ झिरो लाईक दिस सो व्हॉट इज अवर फाय ऑफ टी फाय ऑफ टी इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच टी कॉमा बी प्लस के टी सो व्हॉट इज फाय ऑफ वन हियर फाय ऑफ वन इज एफ ऑफ ए प्लस जस्ट पुट व्हॅल्यू ऑफ टी एज वन सो वी गेट ए प्लस एच कॉमा बी प्लस के व्हॉट इज फाय ऑफ झिरो फ्रॉम दिस वी गेट फाय ऑफ झिरो इज जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ टी एज झिरो सो एच इंटू झिरो इज झिरो के इंटू झिरो इज झिरो सो वी गेट जस्ट एफ ऑफ ए बी सो फाय ऑफ वन फाय ऑफ झिरो नाऊ फाय डॅश ऑफ झिरो बघा मग फाय डॅश ऑफ झिरो फाय डॅश ऑफ झिरो फक्त टीची व्हॅल्यू काय पुट करायची इथे झिरो बट इथे टीचा काही संबंध नाही म्हणून ते काय असणार आहे ऍज इट इज असणार आहे इथे एक्स अँड वाय फक्त इथे काय होतं आपलं एफ ऑफ ए प्लस एच टी कॉमा बी प्लस के टी होतं ना इथे टीची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर ही टर्म आणि ही टर्म काय होऊन जाणार आहे झिरो होऊन जाणार आहे म्हणजे काय होणार आहे एफ ऑफ ए बी आले लक्षात आता फाय डॅश ऑफ झिरो कॅल्क्युलेट केलेला आहे तसंच फाय डॅश फाय डबल डॅश ऑफ झिरो इथे स्क्वेअर असणार इथे पुन्हा काय होऊन जाणार आहे एफ ऑफ ए बी कारण की टीची व्हॅल्यू काय पुट करतोय आपण इथे टीची व्हॅल्यू काय पुट करतोय फक्त आपण झिरो कारण की दिस इज नथिंग बट ओके आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू झिरो वी गेट एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ ए बी लास्ट स्टेप बघा एक्सपान्शन मध्ये लास्ट स्टेप काय आपल्याकडे थीटा रेस टू एन ऍट थीटा म्हणजे टीची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला थीटा पुट करायची सो व्हॉट इज अवर लास्ट स्टेप हिअर लास्ट स्टेप काय आलेली होती इथे ही आली होती ना ए प्लस एच टी कॉमा बी प्लस के टी सो आपल्याला टीची व्हॅल्यू काय पुट करायची थीटा सो काय भेटेल आपल्याला एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा ब्रॅकेट रेस टू इन एफ ऑफ ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा के थीटा लाइज बिटवीन झिरो टू वन सो पुट ऑल दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन वन या ज्या सगळ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या त्या काय कुठे पुट करायच्या आपल्याला इक्वेशन नंबर वन मध्ये सो व्हॉट इज फाय ऑफ वन इयर फाय ऑफ वन आताच कॅल्क्युलेट केलेला आहे ना आपण फाय ऑफ वन इज एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के हा फॉर्म्युला पुन्हा एकदा बघून घ्या फाय ऑफ वन इज इक्वल्स टू फाय ऑफ झिरो लाईक दिस सो व्हॉट इज फाय ऑफ वन फाय ऑफ वन इज एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के व्हॉट इज फाय ऑफ झिरो फाय ऑफ झिरो आताच कॅल्क्युलेट केलेला तो काय आलेला आपला एफ ऑफ ए बी देन व्हॉट इज फाय डॅश ऑफ झिरो फाय डॅश ऑफ झिरो इज फाय डॅश ऑफ झिरो काय आलेलं आहे आपल्या इथे हे आहे ना आपलं फाय डॅश ऑफ झिरो सो फाय डॅश ऑफ झिरो वी गेट हिअर दिस सो दिस इज अवर फाय डॅश ऑफ झिरो दिस इज अवर फाय डबल डॅश ऑफ झिरो दिस इज अवर फाय डबल डॅश ऑफ झिरो आणि इथे वन अपॉइंट टू फॅक्टोरियल ऍज इट इज वन अपॉइंट टू फॅक्टोरियल एच इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस के इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ ए बी प्लस डॅश 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 प्लस सेकंड लास्ट स्टेप काय असेल वन अपॉइंट एन मायनस वन फॅक्टोरियल
दिस इज नथिंग बट फाय रेज टू एन मायनस वन झिरो. सो एच इंटू डाबा बाय डाबा एक्स प्लस के इंटू डाबा बाय डाबा वाय ब्रैकेट रेज टू एन मायनस वन एफ ऑफ ए बी. आणि लास्ट स्टेप काय असणार आहे, वन अपॉन एन फॅक्टोरियल एच इंटू डाबा बाय डाबा एक्स दिस वन अपॉन एन फॅक्टोरियल एज इट इज एच इंटू डाबा बाय डाबा एक्स प्लस के इंटू डाबा बाय डाबा वाय ब्रैकेट रेज टू एन एफ ऑफ ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा के वेयर थीटा लाइज बिटवीन झिरो टू वन. दॅट इज वॉट वी हॅव टू शो हियर. Now the last step, let's start with the note. Note first is the last step. This is our last step. Here Rn is equals to 1 upon n factorial h into dabba by dabba x plus k into dabba by dabba y bracket is to n a pop a plus theta h comma b plus theta k is called the remainder after n terms. म्हणजे after n terms घेतल्यानंतर remainder का असणार आहे, आर एन असणार आहे. आर एन इज नथिंग बट दिस टर्म. सो आफ्टर सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ द टेलर्स एक्सपान्शन कॅन बी रिटन एज. सिम्प्लिफाईड फॉर्म कसं लिहिता येईल आपल्याला माहिती आहे की इथे काय आहे, वी कॅन पुट एक्स अँड वाय. सो एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी इज इक्वल प्लस एच इन टू. सो हा एफ जर दोघांना मल्टीप्लाय केलं तर इथे काय होऊन जाईल, दोघांना मल्टीप्लाय केल्यानंतर काय होऊन जाईल बघा मग काय, आपलं एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी प्लस एच इन टू दिस इज पार्शियल डेरिवेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एच इन टू एफ एक्स प्लस के इन टू एफ वाय देन वन अपॉन टू फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एच इन टू एफ एक्स प्लस के इन टू एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर वन अपॉन थ्री फॅक्टोरियल एच एफ एक्स प्लस के एफ वाय ब्रॅकेट क्यू अँड सो ऑन लाईक दिस. सो व्हॉट इज अवर सिम्प्लिफाईड फॉर्म हिअर, एफ ऑफ ए बी एच इन टू एफ एक्स ऍट ए बी प्लस के इन टू एफ वाय ऍट ए बी वन अपॉन टू फॅक्टोरियल. याचं जर स्क्वेअर एक्सपान्शन केलं तर काय होऊन जाईल, एच स्क्वेअर एफ ऑफ एफ डबल एक्स ऍट ए बी प्लस टू एच के एफ एक्स वाय ऍट ए बी प्लस के स्क्वेअर एफ डबल वाय ऍट ए बी लाईक दिस. वन अपॉन थ्री फॅक्टोरियल याचं जर क्यूबचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, एच क्यूब एफ ट्रिपल एक्स ऍट ए बी प्लस थ्री एच स्क्वेअर के एफ एक्स एक्स वाय ऍट ए बी प्लस थ्री एच के स्क्वेअर एफ एफ एक्स डबल वाय ऍट ए बी. लास्ट स्टेप काय असणार आहे, के क्यूब एफ ट्रिपल वाय ऍट ए बी प्लस डॅश डॅश डॅश. दिस फॉर्म इज युजफुल इन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम. आता ज्यावेळी पण टेलर्स एक्सपान्शनचं प्रॉब्लेम येणार आहेत त्यावेळी आपण फक्त हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्ही इथे व्यवस्थित लर्न करायचा आहे. दिस फॉर्म इज युजफुल इन सॉल्विंग द प्रॉब्लेम अँड नोट थेरम. नोट थ्री इज द अबाउट थेरम इज युजफुल टू राईट द एक्सपान्शन ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय अबाउट द पॉइंट ए बी. जर ए बी पॉइंट गिव्हन असेल तर या थेरमचा यूज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला असे पॉइंट असतील एक्सपान्शन throughout by x minus y, y minus 2. So here a is equals to 1 असणार आहे, b is equals to 2 असणार आहे. या पॉईंट भोवती तुम्हाला काय घ्यायचंय, एक्सपान्शन घ्यायचं. जर पॉईंट दिलेलं नसेल तर आपल्याला कोणतं थेरम युज करायचंय, मॅक्लॅरन थेरम फॉर ए फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स. सो टेलर्स थेरम माहितीच आहे, तिथे काय करायचंय फक्त पुट a is equals to b is equals to 0. वी नो दॅट x is equals to a plus ht, comma y is equals to b plus kt. So at point origin ला मॅक्लॅरन थेरम जो असतो तो ओरिजिन ला फाइंड आउट करतो ना. म्हणजे ओरिजिन म्हणजे काय, a आणि b चे व्हॅल्यूज काय असणार आहे त्या ठिकाणी, झिरो. सो आणि t ची काय असणार आहे, वन असणार आहे. सो व्हॉट वी गेट हिअर, a b इज इक्वल्स टू झिरो, दिस इज झिरो, t is 1, so h is equals to x,
सिमिलरली के इज इक्वल्स टू वाय इन टेलर्स एक्सपांशन वी गेट. वी नो दॅट टेलर्स एक्सपांशन मध्ये काय होतं इथे आठवतोय ना, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए बी. ए आणि बी ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, झिरो पुट करायची. म्हणजेच काय बघा व्यवस्थित लक्ष देऊन, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी म्हणजे एफ ऑफ झिरो झिरो बिकॉज व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इज झिरो प्लस हिअर व्हॅल्यू ऑफ एच इज एक्स. एच ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केलेली एक्स, ती कुठून आली माहितीये ना, या पॉइंट वरून आलेली. एक्स इज इक्वल टू ए प्लस एच टी कॉमा वाय इज इक्वल टू बी प्लस के टी ऍट पॉइंट मॅक्लॅरन थेरम इज एक्सपान्शन ऍट पॉइंट झिरो झिरो. सो टी इज इक्वल टू वन. ए बी ए अँड बी व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इज झिरो. सो ए बी इज ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू झिरो. सो वी गेट फ्रॉम दिस एच इज इक्वल टू एक्स के इज इक्वल टू वाय. सो एचच्या ठिकाणी काय पुट करणार होत आपण एक्स, केच्या ठिकाणी काय पुट करणार होत आपण वाय, एच्या ठिकाणी आणि बीच्या ठिकाणी काय पुट करणार होत आपण झिरो. सो लाईक दिस एफ ऑफ झिरो झिरो प्लस एच म्हणजेच काय, एक्स इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा बाय डॅबा वाय ऍट पॉइंट एफ ऑफ झिरो झिरो प्लस वन अपॉन टू फॅक्टोरियल एक्स इंटू डॅबा बाय डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा बाय डॅबा वाय ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ झिरो झिरो लाईक दिस. लास्ट स्टेप काय असणार आहे, फक्त इथे ए प्लस थिटा एक्स कॉमा असं होतं ना लास्ट स्टेप, आठवते का? इथे एच्या ठिकाणी बीच्या ठिकाणी काय येणार आहे झिरो झिरो, एच्या ठिकाणी काय येणार आहे एक्स, केच्या ठिकाणी काय येणार आहे वाय. सो इथे काय होईल थिटा एक्स कॉमा थिटा वाय. सो रिमेनिंग इज एफ ऑफ थिटा एक्स कॉमा थिटा वाय वेअर थिटा लाईज बिटवीन झिरो टू वन. दिस इज कॉल्ड एज मॅक्लॅरन थेरम ऑर मॅक्लॅरन एक्सपान्शन. नोट दॅट दिस सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ मॅक्लॅरन थेरम कॅन बी रिटन ऍज. मग सिम्प्लिफाय आपण कसं करू शकतो मॅक्लॅरन थेरमला, इथे एफ ऑफ एक्स वाय एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ झिरो झिरो प्लस एक्स इन टू एफ एक्स ऍट झिरो झिरो प्लस वाय इन टू एफ वाय ऍट झिरो झिरो प्लस वन अपॉन टू फॅक्टोरियल एक्सपान्शन ऑफ दिस इज एक्स स्क्वेअर एफ डबल एक्स ऍट झिरो झिरो प्लस टू एक्स वाय एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो प्लस वाय स्क्वेअर एफ डबल वाय ऍट झिरो झिरो प्लस वन अपॉन थ्री फॅक्टोरियल एक्स क्यूब एफ ट्रिपल एक्स ऍट झिरो झिरो प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय एफ एक्स एफ डबल एक्स वाय ऍट झिरो झिरो प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय थ्री एक्स वाय स्क्वेअर एफ एक्स डबल वाय ऍट झिरो झिरो प्लस वाय क्यूब एफ ट्रिपल वाय ऍट झिरो झिरो प्लस अँड सो ऑन. मॅक्लॅरन थेरम इज यूज टू राईट द एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स वाय अबाउट द ओरिजिन ऍज दे आर गिव्हिंग ऍट ओरिजिन. सो व्हॅल्यू ऑफ ए अँड बी वी हॅव टू पुट हिअर इन टेलर्स थेरम वी पुट द व्हॅल्यूज ऑफ ए बी ऍट झिरो झिरो. दॅट्स ऑल फॉर नाव. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल्स बेस्ड ऑन टेलर्स थेरम अँड मॅक्लॅरन थेरम. थँक्यू.